हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावात गणेश उत्सवाच्या मूर्तींची रंगकाम व अन्य कामांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून कुंभारवाड्यात रात्रीचा दिवस करून सर्व कामे चालू असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुंभोज परिसरात सर्वच कुंभारवाड्यातील गणेश मूर्तींची कामे अंतिम टप्प्यात आली असून मूर्ती रंगवण्याची लगबग सुरू असलेली दिसते. बाजारपेठेत गणपती आगमनासाठी तसेच गौरीच्या आगमनासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी विक्रीसाठी मोठी लगबग सुरू आहे. दरम्यान यंदा परिसरात पडलेल्या मोठ्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे परिणामही गणेश चतुर्थीवर झाला असून गणपतीच्या मूर्तीचे वाढलेले दर व बाजारपेठेत वाढलेली महागाई यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी सर्व गणेश चतुर्थीची सजावट अत्यंत साध्या पद्धतीने व स्वतः करणे पसंत केल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा गणेश उत्सवाला यावर्षी राजकीय रंगत आली असून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असणारे सर्वच उमेदवार मोठ्या तरुण मंडळांना लागेल ते सहकार्य करत असल्याचे चित्र दिसतंय. बऱ्याचशा ठिकाणी अनेक राजकीय इच्छुक उमेदवारांच्या वतीने महाप्रसाद, गणेश मूर्ती त्याचप्रमाणे विसर्जनासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची पूर्तता केली जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. परिणामी येणारी विधानसभा ही आत्ताच्या गणेश उत्सवावरच ठरणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून जोर धरत असून त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सर्वच मंडळांना ताकद लावण्याचा प्रयत्न आपापल्या परीने चालू केला असल्याची माहिती मिळत आहे. स्पीड न्यूज 24 साठी विनोद शिंगे.